नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये आपलं स्वागत। आज जो पेपर झाला आहे 10/7/2018 ला क्लास सी चा गट क चा त्यावरचे क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करत आहोत। हा व्हिडिओ बघा, याच्या मागचे व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमची आंसर शीट पाहायला मिळेल। आपले क्वेश्चन पेपर एक, मी प्रत्येक क्वेश्चन इथे लिहिलेले आहेत। तुमचा क्वेश्चन पेपर ए बी सी डी कोणता सेट आहे त्यानुसार तुमचा क्वेश्चन हा कोणत्या सेटमध्ये कुठं आहे ते चेक करा आणि हा क्वेश्चनचा आन्सर काय आहे ते चेक करा। तुमची आन्सर शीट, तुमचा फायनल स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल। तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। बघा पुढचा क्वेश्चन आपण येसू एशी धोंडेन हे ॲक्च्युली डॉक्टर आहेत, यांना भारत सरकारने नुकताच पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं। त्यांचं योगदान कोणत्या क्षेत्रात आहे, नाव आणि जवळजवळ अंदाज लावू शकता तुम्ही। ते एक तिबेटियन वनौषधी आहेत, तिबेटियन लोकांमध्ये काम करतात, त्यांच्या संदर्भात हा क्वेश्चन होता। तिबेटियन वनौषधी आहेत, कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही, हा ॲक्च्युली अवघड क्वेश्चन होता। आपण महाराष्ट्रामुळे कर्नाटकचा पाणी वाटप तंटा का वापरणार, ऑप्शन असे होते गंगा आणि कृष्णा पण होता, पण मग गंगा आणि कृष्णामध्ये कर्नाटक आहे, मात्र वंशधारा पाणी वाटप तंट्यामध्ये कोणाचा समावेश नाही आहे, कर्नाटकचा समावेश नाही आहे। ॲक्च्युली वंशधारा पाणी वाटप तंटा हा ओरिसा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये चालतो। कोणामध्ये चालतो, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये चालतो। पुढचा क्वेश्चन बघा, डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं होतं, इम्पॉर्टन्स फॅक्टर होता। कलम 32 सर्वांना माहीत असेल, आय होप आपण भरपूर वेळ डिस्कस पण केलंय। कोणत्या घटनादृष्टीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला, 42वी घटनादृष्टी, 42 आणि 44वी घटनादृष्टी इम्पॉर्टन्स आहे। ही जी 42वी घटनादृष्टी झाली ही भारतामध्ये जेव्हा आणीबाणी लागली होती त्या काळामध्ये सुरू झाली। परत हा क्वेश्चन सांगतो, कोणत्या घटनादृष्टीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला, कलम घटनादृष्टी काय होती, 42 होती। संसदेने, पुढचा क्वेश्चन बघा, संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संमत केला। पक्षांतर बंदी माहीत असेल तुम्हाला की 52वी घटनादुरुस्ती, पक्षांतर बंदी आणि एक नवीन परिशिष्ट पण जोडण्यात आलं होतं, 10वं परिशिष्ट। तुम्ही आय होप त्याचा अभ्यास केला असेल, 10वं परिशिष्ट। खालील विधान लक्षात घ्या, MC सेटलवाल हे भारतीय भारताचे पहिले महान्यायवादी होते, अतिशय बरोबर आहे। महान्यायवाद्यांना भारताच्या सर्व न्यायालयांमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, हे पण तेवढंच बरोबर आहे। बघा पुढचा क्वेश्चन बघा, महान्यायवाद्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाजात सहभागी होता येतं, अतिशय बरोबर। इथपर्यंत लाईन बरोबर होती, त्यांना बोलता येतं हे पण लाईन बरोबर होती, मात्र त्यांना मत देण्याचा अधिकार नाही। संविधानात जे संविधानाचे सभासद असतील सभासदांनाच मत देण्याचा अधिकार असतो, म्हणून महान्यायवादी संविधान सभेत म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य असतात का, नाही, म्हणून त्यांना मतदान देण्याचा काय नसेल, अधिकार नसेल। हे पण तुम्ही शिकला असाल की लोकसभेचा सदस्य असेल तर राज्यसभेत बसू शकतो, बोलू शकतो, भाषण करू शकतो, मात्र कुठं मतदान करता येईल, लोकसभेतच मतदान करण्यासाठी यावं लागेल। तर हा तर दोघं सभागृहांचा सदस्य नसतो, मग याला मतदान करण्याचा अधिकार कुठे येईल, म्हणून तिसरं वाक्य काय केलेलं आहे, क काय झालेलं आहे, चुकलेलं आहे, आणि ब दोघंही काय आहेत, बरोबर आहेत। बघा केंद्र व राज्य लोकसेवा आयोग, आपण सर्वांचा अभ्यास करत आहोत, केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमाने करण्यात येते, कलम 315 नुसार केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाची काय करण्यात येते मित्रांनो, स्थापना करण्यात येते। भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार, अनुच्छेदाने कलम कोणत्या कलमानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते, हा क्वेश्चन पण 3-4 वर्षापूर्वी MPSC ने रिपीट केला आहे, ठीक आहे, सेम थोडा फरक होता याच्यामध्ये या क्वेश्चनमध्ये। तर कोणत्या भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार म्हणजेच कलमानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असतं, कलम 76 नुसार मंत्री परिषद लोकसभेला काय असतं, उत्तरदायी असतं। 1857 उठावानंतर भारतीय कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली, कोणतं पद निर्माण करण्यात आलं होतं 1857 भारताचा कारभार चालवण्यासाठी, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पद्धतीचे क्वेश्चन डिस्कस केले। पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले क्वेश्चन डिस्कस करू। हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, अकॅडमीला व्हिजिट द्या, नवनवीन पॉईंट डिस्कस करू। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी।